गुड आफ्टरनून स्टूडेंट्स, आज अपन या ठिकाणी बीए तृतीय वर्ष पेपर नंबर 10 गृहयोजना आणि अंतरसजाव या विषयाचं जे युनिट अपन सुरू केलेलं आहे गृहयोजना, त्या युनिटमधला अपन पुढचा पॉइंट जो आहे तो आजच्या तासिकेमध्ये बघणार आहोत। यापूर्वी अपन घराचा इतिहास बघितला, घराची व्याख्या बघितली, त्याच्यानंतर घराची संकल्पना बघितली आहे आणि नंतर अपन घराची कार्य बघितली आहे। या चार मुद्द्यानंतर अपन एकंदर घराविषयीची जुजवी माहिती ज्याला आपण म्हणतो ती आपल्यापर्यंत आता आलेली आहे। त्यानंतर याचाच पुढचा पार्ट जो आहे किंवा पुढचा भाग जो आहे तो आहे जागेची निवड, म्हणजे घरासाठी जागेची निवड करताना कुठल्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत किंवा कुठल्या बाबींचा विचार जो आहे तो घरासाठी जागेची निवड करताना व्हायला पाहिजे। आता घरासाठी जागेची निवड करणे म्हणजेच काय की थोडक्यात प्लॉट खरेदी करणे किंवा रेडीमेड घर खरेदी करणे किंवा आणखी काही दुसरी एखादी रेडीमेड प्रॉपर्टी जी आहे, म्हणजे ज्यामध्ये फ्लॅट आहे, रोहोस आहे, बंगलो आहे किंवा घरासाठी प्लॉट आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा प्लॉटचा विषय येतो प्लॉट खरेदी करताना आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी ह्या लक्षात घ्यायला पाहिजे किंवा घरासाठी जागेची निवड म्हणजे सिलेक्शन ऑफ साईट जी आहे ती कशी करायला पाहिजे, कारण की घर हे जे काय आहे ते खूप महत्त्वाची बाब आहे। सतत न होणारी ही गोष्ट असते, ती आयुष्यामध्ये एकदाच होत असते। एखाद्या अपवादात्मक लोक जे आहेत ते 2 किंवा 3-4 खरेदी करतात घर, परंतु सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेरच्या ह्या गोष्टी आहेत आणि मग त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण घराचं कार्य बघितलं होतं तेव्हा एक कार्य त्याच्यामध्ये आलं होतं की त्याच्यामुळे आपल्याला आर्थिक स्थैर्य म्हणजे कुटुंबाला आर्थिक स्थैर्याची प्राप्ती होते, म्हणजे काय की वेळ प्रसंगी आपल्याला त्या घरापासून पैसा उभा करता येतो, ही एक गोष्ट आहे। आणि दुसरी एक गोष्ट आहे की त्याच्या या घरावरून त्याचा स्टेटस सामाजिक दर्जा जो आहे, समाजातील जो त्याचा दर्जा आहे तो त्या ठिकाणी निश्चित होत असतो किंवा त्याच्यावरून त्याचं मेजरमेंट जे आहे दर्जाचं ते केलं जाऊ शकतं। म्हणून अशा पद्धतीने जेव्हा आपण घराची कार्य बघितली आणि त्याच्यानंतर आपण आता घरासाठी जागेची निवड करणे या मुद्द्याकडे वळतो आहोत, तर घर बांधण्याकरता जागेची निवड करताना आपल्याला खूप साऱ्या गोष्टी किंवा खूप साऱ्या बाबी ज्या आहेत त्या काळजीपूर्वक बघाव्या लागतात किंवा अभ्यासाव्या लागतात। कारण जर आपण काळजीपूर्वक बघितलं नाही, काळजीपूर्वक या गोष्टीचा अभ्यास केला नाही किंवा अभ्यास पूर्ण जागेची निवड जर आपण घरासाठी केली नाही तर फ्युचरमध्ये भविष्यामध्ये आपल्याला पश्चाताप करण्याची वेळ जी आहे ती येऊ शकते आणि म्हणून ही वेळ आपल्यावर येऊ नये। आपला उद्देश जो आहे घर तयार करण्यामागचा तो साध्य व्हायला पाहिजे, त्याच्यापासून माणसाला किंवा कुटुंबाला मानसिक आणि सामाजिक समाधान जे आहे ते त्या ठिकाणी प्राप्त व्हायला पाहिजे। चुकीच्या गोष्टींचा निवड केल्यामुळे जो काही ट्रेस येतो, जो काही ताण येतो व्यक्तीला घर बांधताना तो यामुळे येणार नाही, म्हणून या बाबीकडे म्हणजे घरासाठी जेव्हा आपण जागेची निवड करतो या गोष्टीकडे अतिशय काळजीपूर्वक बघितलं गेलं पाहिजे की जेणेकरून भविष्यातील काही अडचणी ज्या आहेत त्या आपल्या डोळ्यासमोर किंवा आपल्यासमोर प्रश्नार्थक नजरेने उभ्या राहू शकणार नाही। आणि म्हणून घर बांधण्यासाठी जागेची निवड करताना आपण कोणत्या कोणत्या बाबी ज्या आहेत किंवा कोणत्या कोणत्या गोष्टी ज्या आहेत त्या काळजीपूर्वक बघितल्या पाहिजेत की जेणेकरून पहिला मुद्दा आहे कायदेशीर बाजू, त्या जागेची कायदेशीर बाजूही बघितली पाहिजे। दुसरा मुद्दा आहे भौतिक स्वरूप, तिसरा मुद्दा आहे आरोग्यविषयक दृष्टिकोनातून, चौथा मुद्दा आहे व्यावहारिक दृष्टिकोनातून, पाचवा मुद्दा आहे आर्थिक दृष्टिकोनातून, सहावा मुद्दा आहे वास्तुशास्त्राच्या दृष्टीने आणि त्याच्यानंतरचा मुद्दा आहे सोयीच्या दृष्टीने आणि जमिनीचा प्रकार। म्हणजे ह्या 5, 6, 7, 8 ज्या काही मुद्दे आहेत त्या मुद्द्यांचा परिपूर्ण विचार करून जर आपण घरासाठी जागेची निवड केली तर निश्चितच ती आपल्याला भविष्यामध्ये फलदायी ठरू शकते
किंवा पश्चाताप येण्याची वेळ आपल्यावरती येणार नाही। म्हणून आपण जेव्हा घरासाठी जागेची निवड करणार आहोत किंवा करतो त्यावेळेस आपण या मुद्द्यांचा निश्चितच विचार करायला पाहिजे कि जेणेकरून आपल्या जागेची निवड म्हणजे आपल्या घरासाठीच्या जागेची निवड ही आपली योग्य होईल आणि त्यामुळे आपल्या कुटुंबाला स्वास्थ्य आणि समाधान जे आहे ते प्राप्त होईल। मग आता आपण एक एक मुद्दा कशा अनुषंगाने अभ्यासायचा आहे की कायदेशीर बाजू म्हणजे काय किंवा कायदेशीर मुद्दे कोणते कोणते आहेत अशा अनुषंगाने आपण एक एक मुद्दा घेत पुढे जाऊया। तर कायदेशीर मुद्दा किंवा कायदेशीर दृष्टिकोन किंवा कायदेशीर बाजू ही कशी बघायची तर जागा खरेदी करण्यापूर्वी कायदेशीर बाजू बघणं हे अतिशय महत्त्वाचं आहे कारण याच्यावरती त्या जागेची सविस्तर माहिती ही नोट आउट केलेली असते लिहिलेली असते। जागेला कायदेशीर परवानगी आहे का म्हणजेच ही नॉन ऍग्री जागा म्हणजे ज्याला एनए म्हणतो आपण ते ह्या जागेचं झालेलं आहे का। नॉन ऍग्री म्हणजे काय की ही जागा घराच्या बांधकामासाठीचीच आहे शेतीच्या उपयोगाची नाही म्हणजे नॉन ऍग्रीकल्चर च्या दृष्टिकोनातून ही जागा तयार केलेली आहे आणि मग ही घराच्या दृष्टिकोनातून योग्य आहे म्हणजे या जागेचं एनए झालेलं आहे का। कारण की आजकाल जे आहे ग्रामीण भागामध्ये सुद्धा प्लॉट्स शेती विकत घेऊन ते प्लॉट्स पाडले जातात मग ह्या प्लॉट पाडलेल्या जागेवरती जो मालक आहे तो कालांतराने त्याचं एनएचं प्रपोजल जे आहे ते सरकारच्या दरबारात दाखल करत असतो आणि त्याच्यानंतर त्याला ते एनए जे आहे ते मिळत असते। परंतु काही ठिकाणी लोकांची फसवणूक असे जे काही लोक आहेत जे बिल्डर्स असतील किंवा एजंट्स असतील जे जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार करत असतील असे लोक कधी कधी फसवू शकतात आणि म्हणून मग त्यासाठी आपल्याला ही बाग बघणं अतिशय गरजेची आहे की ती जागा नॉन ऍग्रीमधली आहे का। कारण की नॉन ऍग्रीची जर ती जागा नसेल तर आपल्याला भविष्यामध्ये अडचणी ज्या आहेत त्या येऊ शकतात कारण की नॉन ऍग्रीमध्ये घर बांधकाम करणं हे चुकीचं आहे कायद्याच्या दृष्टिकोनातून। आणि जर आपण तशा पद्धतीने घर बांधलं तर मग आपल्याला जर आपल्याला वेळप्रसंगी फंडिंग्स अवेलेबल करायचे असतील म्हणजे घर बांधताना आपल्याला पैसा कमी पडतो आहे मग तो आपल्याला जर पाहिजे असेल एजन्सीजकडनं घ्यायचं असेल तर नॉन ऍग्री नसलेल्या प्रॉपर्टीला कुठलाही फंड्स जो आहे तो मिळत नाही किंवा दिला जात नाही आणि मग ही गोष्ट जेव्हा आपण खरेदी करताना जर लक्षात नाही घेतली आणि भविष्यामध्ये जर घरकाचं बांधकाम करताना आपल्याला जर पैशाची अडचण आली तर मग त्या ठिकाणी आपल्याला त्रास जो आहे तो होऊ शकतो आणि म्हणून नॉन ऍग्री असलेली जमीन जी आहे ती आपल्या घराच्या बांधकामासाठी योग्य असते म्हणजे आपल्या घराच्या प्लॉटसाठी योग्य असते। गाव वस्ती आणि शहर याच्यामध्ये बांधकामाचे प्रमाणित केलेले नियम जे आहेत ते लागू असतात आणि त्याच्यानुसारच आपल्याला त्या प्लॉटवरती खरेदी केलेल्या प्लॉटवरती बांधकाम हे करायचं असतं आणि मग याच्यानुसार बांधकाम करण्यासाठी ती जागा त्या एरियामध्ये त्या नमुन्यामध्ये ती जागा योग्य पद्धतीने बसलेली असली पाहिजे तेव्हाच आपण या बांधकामाच्या नियमाचा प्रमाणित नियमांचा उपयोग जो आहे तो आपल्या बांधकामामध्ये करू शकतो आणि जर तसं नाही केलं तर भविष्यामध्ये अतिक्रमण सारख्या गोष्टी किंवा आणखी इतर ज्या काही गोष्टी असतील त्या आपल्याला त्या ठिकाणी त्रासदायक ठरू शकतात। त्यासाठी जमीन घेताना कायद्याप्रमाणे ती आहे की नाही हे बघितलं जाणं खूप आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी कायदेशीर सल्ला देणाऱ्या तज्ज्ञांची मदत ही घ्यायला पाहिजे त्याला प्रॉपर्टी सर्वेअर असं म्हटलं जातं अशा तज्ज्ञ व्यक्तीची मदत ही आपण घरासाठीचा प्लॉट खरेदी करताना घेतलीच पाहिजे जेणेकरून फ्युचरमध्ये येणाऱ्या अडचणी ज्या आहेत त्या आपल्याला येणार नाही। म्हणून घरासाठी प्लॉट खरेदी करताना आपण जागेची निवड करताना त्याची पहिल्यांदी कायदेशीर बाजू जी आहे ती आपण योग्य पद्धतीने बघितली पाहिजे हाताळली पाहिजे अभ्यासली पाहिजे। त्यानंतरचा दुसरा मुद्दा येतो की भौतिक स्वरूप म्हणजे आपण राहण्यासाठी जी जागा योग्य आहे किंवा नाही हे बघणे महत्त्वाचं आहे भौतिक दृष्टिकोनातून।
घराची जागा निवडताना ती जागा साधारणपणे उंच भागावर असावी, खड्ड्याच्या भागावर किंवा उताराच्या भागावर ही जागा असावी नाही नसावी, कारण की उंच असणाऱ्या ठिकाणावर पुरेशी हवा आणि सूर्यप्रकाश जो आहे तो व्यवस्थितरित्या आपल्याला मिळू शकतो। पावसाळ्यामध्ये आपल्या उंच जागेच्या ठिकाणी पाणी साचत नाही, त्याच्यामुळे पाण्यापासूनचा होणारा उपद्रव जो आहे तो आपल्याला त्या ठिकाणी होत नाही, भिंतीमध्ये पाणी मुरत नाही किंवा आपल्या घराला त्याच्यामुळे ओलावा राहत नाही। आजूबाजूला झाडी असावीत म्हणजे तापमान जे आहे त्या ठिकाणी योग्य राहील। जागेला पाणी पुरवठा ची सोय ही असायलाच पाहिजे। रस्ते आहेत की नाही, आजूबाजूची वस्ती कशी आहे, मुख्य रस्ता आपल्या प्लॉटच्या म्हणजे कुठल्या दिशेला किंवा कुठल्या बाजूला म्हणजे आपल्या प्लॉटच्या मुख्य बाजूला मुख्य रस्ता आहे किंवा नाही ही गोष्ट आपण त्या ठिकाणी जाणून घेतली पाहिजे। निवडलेली जागा राहण्याच्या दृष्टीने विकसित पूर्णपणे झालेली असावी, म्हणजेच बांधकामासाठीची अडथळे येत नाही, राहण्याचा आनंद त्या ठिकाणी मिळतो। म्हणून जागेची निवड करताना या सगळ्या बाजूंचा विचार हा करायला हवा की ज्याच्यामुळे आपली जागा जी जागेची जी निवड आहे ती योग्य पद्धतीने होईल। म्हणजेच काय की आपली जागा जर अशा ठिकाणी आहे की जिथं उंच उंच भाग आहे तिथे पाणी पण मिळतंय, हवा आणि सूर्यप्रकाशाची योग्य व्यवस्था आहे, त्या ठिकाणी पाणी आजूबाजूच्या परिसरामध्ये कुठेही साचत नाही, त्याच्यामुळे त्या घराला किंवा त्या घराच्या भिंतीला ओलावा हा राहत नाही, शिवाय आजूबाजूला झाडी किंवा आजूबाजूची वस्ती की ज्यामुळे आपल्या घराचं आपल्या सोसायटीचं वातावरण हवामान जे आहे ते स्वच्छ राहण्यासाठी मदत होईल। अशा स्वरूपाची एकंदर सर्व भौतिक स्वरूप जे आहे सर्व भौतिक माहिती जी आहे ती आधी आपण कलेक्ट केली पाहिजे। त्यानंतर जेव्हा आपण रस्ता बघतो म्हणजे आपल्या घरापासून मुख्य रस्ता किती लांब आहे किंवा मुख्य रस्ता जो आहे तो कोणत्या बाजूला आहे की जेणेकरून आपण घर बांधणार असाल किंवा घर बांधत असो तर बांधकाम साहित्याची ने आण करण्यासाठी त्या ठिकाणी खूप असा त्रास जो आहे तो होणार नाही, आणि त्यामुळे घर बांधकाम करण्याचं सुख जे आहे आणि बांधकाम केल्यानंतर त्यामध्ये त्या वास्तूमध्ये राहण्याचं समाधान जे आहे आनंद जो आहे तो त्या फॅमिलीला चांगल्या पद्धतीने मिळू शकतो। आणि म्हणून घरासाठी जागेची निवड करताना त्या जागेचं भौतिक स्वरूप अभ्यासणं हे खूप महत्त्वाचं आहे। त्यानंतर तिसरी बाजू आहे जमिनीचा प्रकार। आता जमिनीचा प्रकार म्हणजे काय किंवा जमिनीचा प्रकार हा आपल्या घराला कसा इफेक्ट करतो किंवा कसा परिणाम करतो आपल्या घरावर किंवा आपल्या घराच्या जागेवर। आता जमिनीचा प्रकार म्हणजे काय तर आपल्याला माहिती आहे की जसं खडकाळ जमीन, मुरमाड जमीन, काळ्या मातीची जमीन हे सगळे जमिनीचे प्रकार आहेत, आणि या जमिनीच्या प्रकारानुसार ती जागा घरासाठी योग्य आहे की नाही या दृष्टिकोनातून ह्या जमिनीच्या प्रकाराचा अभ्यास जो आहे तो व्हायला पाहिजे। कारण हा जमिनीचा प्रकार जो आहे तो आपल्या घराला किंवा आपल्या बांधकामात घराच्या बांधकामात म्हणजे घराला किंवा घराच्या बांधकामाला मजबूती देण्याचं काम जे आहे तो मजबूती देण्याचं काम ती जमिनीचा प्रकार जो आहे तो करतो, आणि म्हणून जमिनीचा प्रकार बघणं खूप गरजेचं आहे। या जमिनीच्या प्रकारावरती आपल्या घराचा मजबूतपणा शिवाय आपलं बजेट जे आहे बांधकामाचं बजेट जे आहे ते त्याच्यावरती अवलंबून आहे किंवा जमिनीच्या प्रकारानुसार ते कमी किंवा जास्त होऊ शकतं, आणि मजबूतीमध्ये सुद्धा ते कमी मजबूत किंवा चांगलं मजबूत घर अशा स्वरूपाचं घर तयार होण्यासाठी जमिनीचे कोणते कोणते प्रकार आहेत ते बघणं गरजेचं आहे। आणि त्याच्यानंतर योग्य प्रकार कोणता आहे आपल्याला घर बांधण्यासाठी हे बघणं महत्त्वाचं आहे। तर जमिनीचे एकूण प्रकार किती आहेत, खडकाळ जमीन, मुरमाड जमीन, वाळू मिश्रित जमीन, काळी माती असलेली जमीन आणि भर घालून तयार केलेली
जमीन म्हणजे हे जमिनीचे एकूण 5 प्रकार आहेत। मग यातील कुठला प्रकार आपल्याला योग्य आहे किंवा त्याचा काय फायदा किंवा काय तोटा हा आपल्यासाठी आहे हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे। कारण या जमिनीच्या प्रकारानुसार त्याचे गुणधर्म जे आहेत हे देखील आपल्याला या प्रकारामध्ये लक्षात येतात आणि त्याच्यामुळे आपलं घर बांधण्यासाठी कुठली जागा आपल्याला योग्य आहे मजबूतीच्या दृष्टिकोनातून आणि खर्चाच्या दृष्टिकोनातून। तर पहिला प्रकार जो येतो तो म्हणजे खडकाळ जमीन। आता ही खडकाळ जमीन म्हणजे काय? तर जमीन खोदल्यानंतर काही अंतरावरती जेव्हा खडक लागतो किंवा दगड लागतो त्याला खडकाळ जमीन असं म्हटलं जातं। आणि ही खडकाळ जमीन जी आहे ती घराच्या बांधकामासाठी अतिशय योग्य असते। कारण की ह्या जमिनीमध्ये पाणी हे मुरत नाही किंवा शोषलं जात नाही म्हणजे साचून राहत नाही, ते खडकांच्या मधून वाहून जात असतं आणि म्हणून ही जमीन जी आहे ती आपल्या घरासाठी योग्य असते। ही जमीन लवकर तापते आणि लवकर थंड होत नाही। अशा या जमिनीत झाडे झुडपे लावण्यासाठी म्हणजे लागत नाही म्हणून थोडीशी गार्डनिंगच्या दृष्टिकोनातून बघितलं तर थोडासा फरक या ठिकाणी पडतो। परंतु घराच्या मजबूतीच्या दृष्टिकोनातून आणि बांधकाम खर्चाच्या दृष्टिकोनातून ही जमीन खडकाळ जमीन जी आहे ती घर बांधण्याच्या दृष्टीने अतिशय योग्य असते। त्यानंतर दुसरा जमिनीचा प्रकार आहे मुरमाड जमीन। आता मुरमाड जमीन म्हणजे काय? तर ही जमीन जी आहे ही जमीन पाणी जे आहे ते या जमिनीमध्ये साचून राहत नाही पण ही जमीन घर बांधण्यासाठी योग्य नसते। कारण या ठिकाणी पाया जो आहे तो खूप खोल घ्यावा लागतो आणि मग त्याच्यामुळे बांधकामाचा खर्च वाढतो। परंतु जर पाया खोल घेतला नाही तर आपल्या घराला मजबूती त्या ठिकाणी राहत नाही आणि म्हणून मजबूती चांगली यायसाठी असेल तर मग पाया हा खोल घ्यावा लागतो आणि म्हणून मग आपला खर्च वाढतो। म्हणून ही जमीन आपल्या घराच्या दृष्टीच्या बांधकामाच्या दृष्टिकोनातून योग्य नसते। त्यानंतर आहे वाळू मिश्रित जमीन। घर बांधण्याच्या दृष्टिकोनातून पहिल्यांदाच सांगितलं गेलेलं आहे की वाळू मिश्रित जमीन जी आहे ती अयोग्य असते म्हणजे ती योग्य नाही आहे। कारण वाळूचे प्रमाण जर जास्त असले तर आपण घेतलेल्या घराचा पाया जो आहे तो खोल जाण्याची किंवा खाली खाली सरकण्याची शक्यता जी आहे ती या ठिकाणी वाढते। वाळू मिश्रित जमिनीत मजबूती राहत नाही त्याच्यामुळे आपलं घरही मजबूत राहत नाही। अशी ही जमीन जी आहे ती साधारणपणे समुद्रकाठी किंवा नदीच्या काठावरती या ठिकाणी दिसून येते। परंतु जर कुणाला घर जे समुद्रकाठावर किंवा नदीच्या काठावर जर पाहिजे असेल तर जास्तीचा पैसा वापरून म्हणजे जास्तीचा खर्च करून ते या जमिनीचा उपयोग घरासाठी करतात। परंतु आरोग्याच्या दृष्टीने जर आपण बघितलं तर ही जमीन घराच्या दृष्टीने अयोग्य आहे। आता पुढचा प्रकार आहे काळी माती असलेली जमीन। काळी माती असलेली जमीन ही घराच्या दृष्टिकोनातून योग्य नाही म्हणजे घर बांधकामाच्या दृष्टिकोनातून ही अजिबात योग्य नसते। कारण की काळी जमीन ही शेती करण्यासाठी योग्य असते। कारण याच्यामध्ये पाणी जे आहे वॉटर जे आहे ते शोषलं जातं आणि त्याच्यामुळे आपल्या घराला ओलावा राहण्याची भीती जी आहे ती त्या ठिकाणी राहते आणि मग बांधलेल्या बांधकामाला मजबूती जी आहे ती या ठिकाणी राहत नाही। या जमिनीवर बांधकाम जर करायचं असेल तर पिलर्सचा वापर करावा लागतो म्हणजेच या ठिकाणी खर्चाचं नियोजन जे आहे ते व्यक्तीचं या जमिनीमुळे बिघडू शकतं। म्हणून ही जमीन देखील घर बांधण्याच्या दृष्टिकोनातून योग्य नसते। त्याच्यानंतर भर घालून तयार केलेली जमीन म्हणजे की घरासाठी जास्तीत जास्त जागा उपलब्ध व्हायला पाहिजे। कारण की आता आपण बघतो की शहराच्या ठिकाणी जागा ही राहिलेलीच नाही आहे। मग अशा ठिकाणी जे व्यापार करणारे लोक असतात जे बिल्डर असतात ते काय करतात की जमीन तयार करतात म्हणजे खोलगट भाग असेल
किंवा समुद्राची खाडीचा भाग असेल किंवा नद्या नाल्यांचा कोपरा असेल तो भरून काढला जातो. भरून काढला जातो म्हणजे काय, ते जे काही खड्डे आहेत ते भरून काढण्यासाठी कचऱ्याचा किंवा इतर घन कचऱ्याचा वापर ते ती जागा सपाट करण्यासाठी वापरतात आणि ती जागा सपाट करून त्या ठिकाणी घराचं बांधकाम केलं जातं. मोठ्या शहरांमध्ये अशा ह्या जमिनी तयार केल्या जातात कारण की तिथे जागेची कमतरताही असते आणि मग याच्या ठिकाणी जेव्हा असा घन कचरा किंवा इतर कचऱ्याचा वापर करून जेव्हा ही जागा भरली जाते त्याच्यामुळे ही जागा जी आहे ती आरोग्याच्या दृष्टिकोनातून योग्य नसते, मजबूतीच्या दृष्टिकोनातून देखील ती योग्य नसते. परंतु जागेच्या अभावामुळे आधुनिक काळामध्ये अशा पद्धतीच्या जमिनी तयार करून त्याच्यावरती बांधकाम हे केलं जात आहे. परंतु योग्य घराच्या दृष्टिकोनातून, चांगल्या घराच्या दृष्टिकोनातून ही जमीन देखील घरासाठी अयोग्य आहे. तर आपण या ठिकाणी जमिनीचा जागेची निवड करताना कुठल्या कुठल्या गोष्टींचा विचार जो करायचा आहे त्याच्यामधील काही मुद्द्यांचं महत्त्व, काही मुद्दे कशा अनुषंगाने आपल्याला घराची जागा निवडताना परिणाम देतात किंवा आपला खर्च कसा वाढतो किंवा आपल्या घराची मजबूती कमी कशी होते किंवा आपली मजबूती आपल्या घराची कशी वाढवायची आणि आपला खर्च कसा कमी करायचा, या दृष्टिकोनातून जेव्हा आपण घरासाठी जागेची निवड करतो तेव्हा आपण आत्ता कायदेशीर मुद्दे, जमिनीचं भौतिक स्वरूप आणि आरोग्य दृष्टिकोनातून असणारी ती जागा ह्या बाबींचा म्हणजे ह्या मुद्द्यांचा विचार किंवा सविस्तर माहिती आपण आत्ताच्या या तासिकेमध्ये घेतलेली आहे. तर योग्य प्रकार जो आहे जमिनीचा तो म्हणजे खडकाळ जमीन आणि मुरमाड जमीन, हे दोन प्रकार जे आहेत ते घर बांधण्यासाठी योग्य आहेत. आणि बाकीचे जे प्रकार आहेत जसं वाळू मिश्रित जमीन, काळ्या मातीची जमीन आणि भर घालून तयार केलेली जमीन, ह्या जमिनी मजबूतीच्या दृष्टिकोनातून, आरोग्याच्या दृष्टिकोनातून आणि खर्चाच्या दृष्टिकोनातून या तीनही दृष्टिकोनातून आपल्याला अयोग्य आहे किंवा योग्य नाही आहे. म्हणून आपण याचा विचार करताना मुरमाड जमीन आणि खडकाळ जमीन असेल तर याच जमिनीचा निवड जी आहे ती आपण आपल्या घरासाठी करायला पाहिजे. सोबतच त्याची कायदेशीर बाजू देखील अभ्यासायला पाहिजे म्हणजे कायद्याच्या दृष्टिकोनातून ही जागा नॉन एग्री झालेली आहे का. सोबतच याला शहर वस्ती किंवा वसाहतचे नियम जे आहेत बांधकामाचे हे याला लागू आहेत का आणि मग त्याच्यामुळे आपल्याला फंड्स जे आहे ते मिळण्यासाठी मदत होईल. आणि त्यानंतर या जागेचं भौतिक स्वरूप की जसं ही जागा उंचावर असल्यामुळे आपल्याला ऊन, वारा, प्रकाश याची योग्य पद्धतीने पुरवठा होतो पण अशा जागेवरती पाणी पुरवठा हा चांगला असला पाहिजे आणि शिवाय उंचावर असल्यामुळे आपल्याला मोकळ्या वातावरणाचा सहवास किंवा निसर्ग वातावरणाचा सहवास जो आहे तो आपल्याला या ठिकाणी लाभू शकतो. फक्त आपल्याला या ठिकाणी एक गोष्ट बघायची आहे की मुख्य रस्त्यापासून ही जागा कुठे आहे किंवा आपल्या जागेपासून मुख्य रस्ता किती लांब आणि किती जवळ आहे, की जेणेकरून बांधकाम जर करायचं असेल तर आपल्याला कुठल्याही स्वरूपाचं साहित्य आणताना त्या ठिकाणी अडचण येणार नाही आणि आपलं काम त्या ठिकाणी सोपं होईल. तर अशा पद्धतीने आपण आजच्या या तासिकेमध्ये घराची घरासाठी जागेची निवड करताना तीन मुद्दे आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहे की कायदेशीर मुद्दा का कोणता आहे, भौतिक स्वरूप जागेचं काय आहे आणि आरोग्य दृष्टिकोनातून जागा ही कशी असायला हवी. तर आज आपण या ठिकाणी हे तीन मुद्दे अभ्यासले. पुढच्या तासिकेमध्ये आपण पुढचे चार मुद्दे अभ्यासणार आहोत. आरोग्याच्या दृष्टिकोनातून जमीन, व्यापारिक आणि सोयीच्या दृष्टिकोनातून जमीन, आर्थिक दृष्टिकोनातून जमीन आणि वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून जमीन. तर पुन्हा भेटू पुढच्या तासिकेमध्ये. थँक्यू.